कोलकात्यात घडलेल्या घटनेनं संपूर्ण देश हादरला. सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरची बलात्कार करून हत्या केल्याची संतापजनक घटना कोलकात्यात घडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टरांनी आज संप पुकारलाय. या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशननं मंगळवारी 13 ऑगस्ट पासून देशव्यापी निषेध दर्शवण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी OPD आणि वैकल्पिक सेवा बंद ठेवण्याचं आवाहन केलंय. 9 ऑगस्ट रोजी कोलकाता येथील RG कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका महिला पदव्युत्तर परीक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. या निषेधार्थ आज देशभरातील डॉक्टरांनी बंद पुकारलाय. फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन इंडिया या राष्ट्रीय पातळीवरील निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं सुद्धा सर्व निवासी डॉक्टरांना निवडक सेवा बंद करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील निवासी डॉक्टर संघटनेनं आणि राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयातील काम करणारे जे काही निवासी डॉक्टर आहेत त्यांनी आपला निर्णय जाहीर केलाय. हे काम बंद आंदोलन मागण्या पूर्ण होईपर्यंत असून अनिश्चित कालावधीसाठी असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. वैद्यकीय वर्तुळात कोलकाता येथील घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला जातोय. निवासी डॉक्टरांच्या मागण्या काय आहेत ते पाहूया. केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत कोलकाता निवासी डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करावी. संपकरी निवासी डॉक्टरांचा पोलिसांनी जाच करू नये. तज्ज्ञांची समिती स्थापन करून केंद्रीय आरोग्य सेवा संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करावी. वसतिगृहाची व्यवस्था करून ड्युटीवरील डॉक्टरांसाठी चांगल्या अद्ययावत खोलीची व्यवस्था केली जावी. रुग्णालय परिसरात अत्याधुनिक CCTV बसवावी. पुरेशा सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात यावी अशा मागण्या निवासी डॉक्टरांनी केल्या आहेत.